आता मधल्या काळामध्ये असा आरोप होतोय की तुमच्या पक्षाने तुमचा अपमान केला, तुम्हाला उपमुख्यमंत्री करून, अशा प्रकारचे आरोप काही व्यक्ती करत असतात, काय वाटतं तुम्हाला? अशा वेळेस मनोरंजन होतं, हे मनोरंजनच होतं ना, ह्या ज्या स्टोऱ्या तयार होतात. असं आहे की मी तर वारंवार हे सांगितलं की एक तर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं हा निर्णय माझा होता, हा काही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला नाही, हा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे मांडला, त्यांनी तो काही कालांतराने मान्य केला, त्यामुळे मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवशी माहिती होतं. मी उपमुख्यमंत्री होईल हे शेवटच्या दिवसापर्यंत मला माहिती नव्हतं, पण माझ्या पक्षाने मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, माझा सन्मानच केला ना. माझ्या पक्षाला हे वाटणं की बाबा सरकार चालवायचं असेल तर आपला नेता सरकारमध्ये असला पाहिजे, आणि म्हणून माझ्या पक्षाने मला आदेश, मी तर अगदी नेहमी सांगतो की माझ्या पक्षाने उद्या मला सांगितलं की तुमचं काम संपलं आहे, आता तुम्ही घरी बसा, तरी मी घरी बसेन, कारण मी जे काही आहे ते माझ्या पक्षामुळे आहे, आणि माझ्या नावाच्या मागचं भारतीय जनता पार्टी काढून टाकलं, माझा पक्ष काढून टाकला, तर मी शून्य आहे, मी काहीच नाही आहे, त्याच्यामुळे माझा पक्ष जे सांगेल ते मी करेन. सर, एवढं तुम्ही अतिशय पॉझिटिव्हली पक्षाची बाजू मांडत असता, त्यामुळे पक्ष तुम्हाला काही घरी बसत सांगणार नाही, महाराष्ट्रालाही तुमची गरज आहे. भले विरोधक जरी सांगत असतील की आता समजो होई गया, आता देवेंद्रजी चालले केंद्रामध्ये, केंद्रामध्ये त्यांची जागा आहे आणि इथे महाराष्ट्रात जागा नाही, असं जेव्हा विरोधक बोलतात तेव्हा असं आहे की पक्षाला माझ्या ज्या दिवशी वाटेल की केंद्रामध्ये मी काम केलं पाहिजे त्या दिवशी मला बोलवतील, त्या दिवशी केंद्रात काम करेल, पण हे बाकीचे म्हणजे ज्या लोकांना वाटतंय की बला टळली पाहिजे त्यांना मी सांगतो, तुम्ही देव पाण्यात घालून बसला तरी बला काही टळत नाही.